ठाण्यामधल्या माजीवडा कापूरबावडी परिसर हा वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा आलाय. कापूरबावडीमध्ये घोडबंदर ते नाशिक महामार्ग उड्डाण पुलावर एक्सपान्शन जॉईंट्सचं काम सुरू आहे आणि वाहनं पुलाखालून वळवण्यात आली, त्यामुळे कापूरबावडी ते माजीवडा अशी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे आणि ही कोंडी सुटण्यासाठी आणखी जवळपास तासभर लागणार आहे. मुळात या परिसरामध्ये गेल्या 5 वर्षांपासून मेट्रोचं काम संथगतीनं सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांची रुंदी आधीच कमी झाली आहे. त्यात उड्डाण पुलावर सतत दुरुस्तीची कामं काढली जातात, त्यामुळे घोडबंदर रोडवरून नाशिक महामार्गावर जाणं हे ठाणेकरांसाठी महाकठीण झालंय आणि आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय ठाणेकरांना येतोय. यामध्ये अवजड वाहनांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.